या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, महाराष्ट्रातील भाजपच्या 23 खासदारांचं भविष्य हे लिफाफ्यात बंद झालेलं आहे. निवडणूक निरीक्षकांकडून अहवाल आता दिल्लीला सादर करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 8 वाजता बैठकीत अंतिम निर्णय होईल. दिल्लीत भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे आणि या बैठकी अंतर्गत यावर अंतिम निर्णय होणार असल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या 23 खासदारांचं भविष्य आता लिफाफ्यात बंद झालेलं आहे निवडणूक निरीक्षकांकडून. आता या सगळ्या खासदारांचं जे कामकाज होतं, जो अहवाल होता, तो दिल्लीला आता सादर केला जाईल. निरीक्षकांकडून हा अहवाल सादर केला जाणार आहे. निरीक्षक नेमण्यात आलेले होते या सगळ्यावर नजर ठेवण्याकरता, आढावा घेण्याकरता. आज संध्याकाळी 8 वाजता बैठक होणार आहे आणि या बैठकीत दिल्लीत भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची ही बैठक असेल आणि या बैठकीअंतर्गत या सगळ्याचा अंतिम फैसला होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्रातील भाजपच्या 23 खासदारांचा भविष्य आता लिफाफ्यात बंद झालेलं आहे. या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. पुढच्या काही दिवसात, काही आठवड्यात या सगळ्या संदर्भात, लोकसभा निवडणुकांसंदर्भात घोषणासुद्धा होईल. पण अनेक भाजपच्या काही खासदारांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासंदर्भात चर्चा होत होती आणि त्याच अनुषंगानं निरीक्षकसुद्धा नेमण्यात आलेले होते. यावर आढावा घेण्याकरता, कामकाजावर नजर ठेवण्याकरता, याचा लेखाजोखा मांडण्याकरता आणि आता महाराष्ट्रातील भाजपच्या या 23 खासदारांचं भविष्य या लिफाफ्यात बंद झालेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय. निवडणूक निरीक्षकांकडून हा अहवाल आता दिल्लीला सादर होईल. अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून. चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? सगळ्यांच्याच नजर आता दिल्लीत आहेत. निश्चितच लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये आता ही बैठक आहे, जी भाजपच्या निवडणूक समितीची बैठक आहे ती पार पडत आहे. आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील 23 जे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये आज निवडणूक निरीक्षकांनी जो अहवाल तयार केला होता तो अहवाल बंद लिफाफ्यात पाठवण्यात आलेला आहे. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये गेलेले आहेत, त्या बैठकीला उपस्थित आहेत. सायंकाळी 8 वाजता म्हणजे अवघ्या तासाभरामध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये एकूणच या निवडणूक निरीक्षकांनी पाठवलेल्या अहवालावरती चर्चा होईल आणि त्यामध्ये ज्या खासदारांचा अहवाल समाधानकारक असेल, त्यांची कामगिरी चांगली असेल, त्यांना पुन्हा तिकीट देण्याच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो. या उलट ज्यांची सुमार कामगिरी असेल, ज्यांच्या कामगिरीवरती नाखुश असेल, त्याच्यावरती चर्चा होईल आणि मग त्यांच्या जागी जे पर्यायी उमेदवार सुचवण्यात आलेले आहेत त्यांच्या नावावरती चर्चा होऊ शकते. त्यामुळे कुणाचं तिकीट कापलं जाणार आणि कुणाला पुन्हा संधी मिळणार हे आजच्या बैठकीमध्ये स्पष्ट होईल. एकंदरीतच पुढील 24 तासामध्ये भाजप 100 उमेदवारांची यादीही जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील काही जागांचा समावेश आहे का हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. लागली निश्चित चेतन, त्यामुळे या प्रगती पुस्तकावर आता सगळं काही निर्भर असेल. निश्चितच या प्रगती पुस्तक हे अंतिम प्रगती पुस्तक मानले जाते, कारण याआधी भाजपकडून वेगवेगळ्या मार्फत सर्वेक्षण केले जात होतं. त्या सर्वेक्षणांमध्ये खासदारांची कामगिरी काय होती आणि आता निवडणूक निरीक्षकांनी घेतलेला आढावा, या सर्वांची जोड होईल, त्यावरती आज रात्रीपर्यंत चर्चा होईल. एकंदरीत 8 वाजल्यापासून पंतप्रधानांसहित स्वतः अमित शहा, JP नड्डा हे सुद्धा चर्चा करतील, अन्य नेते आहेत आणि एकूणच मग कुठल्या नेत्यांना संधी द्यायची आणि कुठल्या नेत्यांना पर्याय शोधायचा किंवा या मतदारसंघांची अदला बदल पण करता येईल का, या संदर्भात सुद्धा आजच्या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. लागली निश्चित. चेतन धन्यवाद, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.